त्याच्या माध्यमातून ऊसाच्या शेतीच्या आपण तयार कसं करायचं त्यापासून तर हार्वेस्टिंग पर्यंतचा प्रोग्राम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. मग त्यामध्ये हिरवळीची खतं असतील, ताक असेल, दायचा असेल, हा कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पुरवला जातो. त्याचबरोबर माती परीक्षण असेल, पाणी परीक्षण असेल, हे कारखान्यामध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं तर शेतकऱ्याला या ठिकाणी आवाहन करायचं तर माती परीक्षण जे करतो ते आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये करतो कुठल्या शेतकऱ्याचे असतो. आता मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं का तुमची जे काय हा जो काही जिल्हा परिषद संकट आहे याच्यामध्ये अनेक शेतकरी भाजीपाला पिकवतो किंवा बाकीचे तरकारी पिकवतात, फुलांची शेती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता हे मिळवा घ्यायचं आमचं सगळ्यात महत्वाचं उद्देश असा आहे की आपण ऊसाच्या शेतीकडं काही प्रमाणात जाणं गरजेचं आहे. कारण आत्ताची जी काही धोरणं आहे, कांद्याचा विषय असेल, फुलांचा विषय असेल, तरकारीचा विषय असेल, आपण जर बघितलं तर शाश्वत बाजारभाव आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी नाही आहे. आणि म्हणून ऊसाच्या बाजूला आपण आता गेलो पाहिजे. कारण एकरी उत्पन्न जर घ्यायचं ठरवलं तर शेतामध्ये आत्ताच माने साहेबांनी सांगितलं आपल्या जुन्नर तालुक्यातला शेतकरी 100 टनाच्या पेक्षा जास्त उत्पन्न काढणारा शेतकरी आपल्याकडे या ठिकाणी आहे. सुभाषेठ मोरे, संतोषेठ सोळोशी या ठिकाणी बसलेले कारखान्याच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन त्या ठिकाणी 100 पेक्षा जास्त उत्पन्न कसं काढायचं यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आज या कार्यालयामध्ये या मेळाव्यामध्ये आपल्याकडे शेतकरी उपस्थित आहे. जे 100 टनाच्या पेक्षा जास्त उत्पन्न काढतात, उकडे, दिंदल, दत्तात्रय, शिंदे, सुरकमा, विठ्ठल, बटवाल, अशोक, गोविंद, कुटे, दीपक, सकाराम, डोंगरे, राजेंद्र, तुकाराम, डोंगरे, रघू, रोहिदास, महाभरे, निवृत्ती, दामू, बाजीराव, शेख, मानकर आणि सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पन्न घेणारा शेतकरी या ठिकाणी वामन, पंकजशेत, शिवाजी, बनकर, राजू शेख, त्याचबरोबर डोंगरे, विनोद, मानकर, बाजीराव शेख हे शेतकरी आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा खरं तर आपण आदर्श घेतला पाहिजे. या जुन्नर तालुक्यातला माने साहेब 126 टनाचं उत्पन्न काढणारा शेतकरी या आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे. हा आम्हा मानाने आम्ही आमच्या महाराष्ट्राला ओळखून सांगत असतो. शेती विभागाच्या माध्यमातून शुगरकेन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जातो. आमचा प्रत्येक कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जातो. त्याला ऊसाची लागवड कशी करायची आणि ऊस हार्वेस्टिंग पर्यंतचं योग्य प्रकारचं मार्गदर्शन त्याला त्या ठिकाणी केलं जातं. त्याचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे. एक एकर क्षेत्राला त्याच्यात 100 टन उत्पादन झालं तर आजची परिस्थिती बाजारभावाची आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. 2500 रुपये, 2700 रुपये, 3000 आतमध्ये बाजारभाव ऊसाला मिळणार नाही. शाश्वत पीक आहे. पाऊस येऊ द्या, वादळ येऊ द्या, दुष्काळ पडू द्या, काही येऊ द्या, पण ऊस आल्याशिवाय राहणार नाही. शरदांना ऊस आल्याशिवाय राहणार नाही. ऊसाचं हार्वेस्टिंग होणार, जास्तीत जास्त काय होणार, वातावरण बदलत थोडे येतील, जास्त पाऊस झाला थोडा पडल, याच्या पलीकडे काय होणार नाही. अख्खा कोविडचा कालावधीमध्ये 2 वर्ष कोविडचा कालावधी होता, पण कारखाना पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी चालू होता. सगळे बंद होतं पण कारखाना त्या ठिकाणी चालू होता आणि सगळ्यांचा ऊस आपण केला. मग तो बोराळासाठी लावलेला होता, चाऱ्यासाठी लावलेला होता, तो सगळा 100% ऊस आपण गाळला. त्याच्यामुळं ऊस हा कारखान्याला जाणार आणि त्याचं गाळप होणार. त्यामुळे जास्तीत जास्त आपण ऊस लावा, कारण शाश्वत तुम्हाला त्या ठिकाणी पैसा उपलब्ध करून देण्याचं ते एक चांगल्या पद्धतीचं साधन आहे. खरं तर प्रोत्साहन पण आपण नेहमी पक्ष देतो. अध्यक्षांनी, माऊलींनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं तर कारखान्याच्या माध्यमातून जे जे चांगले शेतकरी आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणं त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्यांना बक्षिसं देत असतो, त्यांच्या बांधव करतो. BSI असेल किंवा महाराष्ट्रातल्या अनेक संस्था आहेत त्या जे चांगल्या चांगल्या शेतकऱ्यांची निवड करत असतात त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना योग्य प्रकारे त्यांना मार्गदर्शन करायचं काम करतो. BSIच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी प्रशिक्षण ठेवत असतात. त्या प्रशिक्षणाला जुन्नर तालुक्यातून अनेक शेतकरी आपण 4 दिवस पाठवत आहोत. आणि विशेष या निमित्तानं मला या ठिकाणी सांगायचं आहे का, यावर्षी
अनेक महिला सुद्धा आपण त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि त्या महिला शेतकऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन 4 दिवस मुक्काम केला आणि शेतीविषयक भूसाविषयीची माहिती त्या माध्यमातून घेतली. हे कारखान्याच्या माध्यमातून आपण नेहमी शेतकऱ्यांना मदत करायचं काम या निमित्तानं आम्ही सर्व संचालक मंडळ विचार करत असतो. आजही संचालक मंडळाने आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. अनेक वर्षापासूनचा आपला कारखाना 5000 मेट्रिक टनाची क्षमता असलेला हा कारखाना आहे. आज 6000 कॅपॅसिटीने आपण या निमित्ताने या ठिकाणी चालतो. 6,75,000 टनाचं क्रशिंग आजच्या भेटीला आपलं या ठिकाणी झालेलं आहे. आणि हे होत असताना परंतु भविष्यकाळात शेतीच्या अनेक अडचणीच्या लागवडी या निमित्ताने या ठिकाणी वाढलेली आहे. शेतीचं शेतकरी आता ऊसाच्या मागोला शाश्वत पीक म्हणून त्या ठिकाणी लागवडी करायला लागेल आणि ऊसाचं क्षेत्र वाढत असल्यामुळं आम्ही आता तो 5,000 मेट्रिक टनाचा कारखाना 7,500 नेण्याची सगळ्या शेतकऱ्यांची सभासदांची ऊस उत्पादकतेच्या मागणीनुसार आम्ही सर्व संचालक मंडळाने निर्णय घेतले. पुढच्या सीझनचा तो चालू होणार आहे. जो 180 दिवस 170 दिवस चालणारा कारखाना 120 आणि 130 दिवसामध्ये बंद कशा पद्धतीने होईल आणि शेतकऱ्यांच्या ऊसाचं गाळण कशा पद्धतीने लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण होईल याच्यासाठीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला असं वाटतं का नक्कीच या कुंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना शाश्वत असलेलं ऊसाच्या पिकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याचा ऊस लवकर जाऊन आणि एक चांगल्या प्रकारचा बाजारभाव त्याच्या परंपरा ही कारखाना तयार हयात त्या ठिकाणी राहणार आहे. नेहमी आम्ही संचालक मंडळ शेडबाबा असतील अण्णा असतील यांच्या घालून दिलेल्या खरं तर त्यांनी जे काही आम्हाला संस्कार केलेत आमच्यावरचे जे काही त्यांचे शेतकऱ्यांबद्दलचे असतील कामगारांच्या बद्दलचे ज्या काही भावना आहेत की साखर विकल्यानंतर त्याच्यानंतर साखर कारखाना चालवल्यानंतर जो काही प्रॉफिट राहणार आहे तो पूर्णपणे शेतकऱ्यांना कामगारांना त्या ठिकाणी देण्याचा जो काही त्यांनी जे काही नियम आम्हाला लागले त्या पद्धतीने आम्ही सर्व संचालक मंडळी काम करत असतो. आणि नक्कीच मला असं वाटतं का माऊलींनी या ठिकाणी सांगितलं त्या शाश्वत एफआरपीची खरं तर त्या ठिकाणी टक्केवारी वाढवली पण साखरेची एमएसपी तशीच ठेवली. आज जर एफआरपी वाढवली तर एमएसपी पण वाढवायला पाहिजे म्हणजे साखरेचे बाजार वापरून त्या ठिकाणी वाढला पाहिजे. पण सरकार फक्त खाणाऱ्यांचा विचार करतंय पिकवणाऱ्यांचा विचार करत नाही. ही खरं करताना आमची साखर कारखान्याची मागणी आहे का ज्या शेतकरी ऊस पिकवतो त्याच्या ऊस कारखान्यात येतो त्याच्यापासून साखर मिळते आणि ती साखर जर विकली जात नसेल तिला किंमत जर त्या ठिकाणी मिळत जर नसेल तर शेतकऱ्यांना पैसा कुठून द्यायचा. तर त्याच्या शाश्वत खरं तर बाजारभाव एमएसपी त्याची वाढली पाहिजे. त्याशिवाय आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांना अधिकचा बाजारभाव मिळणार नाही. मी अधिकचा वेळ या ठिकाणी घेणार नाही. अनेक विषय आहेत अनेकांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या खरं तर शेतकरी मिळणार आहे. माझ्याकडे अजून अनेक मान्यवरांची लिस्ट आहे अनेकांना या ठिकाणी बोलायला संधी द्यायची होती अनेकांचा उल्लेख या निमित्ताने करणं गरजेचं होतं. सगळे आज माझे संचालक मंडळ आहे. आता मी शेवटचं मला फक्त या निमित्ताने एकच सांगत भविष्य काळामध्ये कारखान्याच्या माध्यमातून सदैव आम्ही संचालक मंडळी तत्पर असणार आहे. तुमच्या ज्या ज्या अडचणी असतील त्या त्या आमच्या गट ऑफिसचे आमचे सर्व अधिकारी असतील कर्मचारी असतील आमचे सर्व परिवारातले सर्व घटक असतील यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवले की आमच्यापर्यंत येणार. आम्ही त्याच्यावरती तुमचा मार्ग काढायचा प्रयत्न आमच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. खरं तर भविष्य काळामध्ये पाण्याच्या संदर्भातल्या पण अडचणी आपल्याला मोठ्या प्रमाणे येणार आहेत. त्याचा संघर्षही आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना करायला लागणार आहे. तो संघर्ष आपण जर केला नाही तर भविष्य काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये पाणी राहणार नाही. त्या संघर्षासाठी पण आपल्याला आता तयार व्हायला लागेल. तुम्ही जर बघितलं तर उन्हाचा चक्का कशा पद्धतीने पडतोय आपल्याला लक्षात येते तर त्याच्यासाठी खरं तर आहे अनेक गोष्टी कारखान्याच्या पद्धतीने आगोदरी करता डिजिटल वाटचाल आम्ही करतोय. आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं या आहे शेतकऱ्यांच्या ऊसाच्या नोंदी ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी केल्या जातात. वाहतूकदारांच्या सुद्धा ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी गाडी ट्रॅकिंग त्याची होती. त्यामुळे अनेक गोष्टी या बोलण्यासारख्या आहेत. मी अनेक सवय घेणार नाही. खरं तर हा शेतकरी मेळावा आयोजित करण्यासाठी या जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे गटप्रमुख माऊली शेखर अंकुश शेखर आमले त्याचबरोबर विष्णूदादा असतील आमचे लोटेदादा असतील किंवा सगळीच मंडळी असतील रोहिदास शेख आहेत
विशाल आहे, सगळे मंडळांनी या ठिकाणी गेले 3-4 दिवसापासून आतोनात प्रयत्न केले आणि हा मेळावा चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न केले, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आपण सर्व मंडळात अनेक पदाधिकारी माझ्या डोळ्यासमोर आहेत, मी खर तर वेळेआधी तुमची नावं घेऊ शकतो नाही, त्याबद्दल मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आणि